नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे सहेली प्रोडक्शन तर मित्रांनो पहा मी हा व्हिडिओ यासाठी बनवत आहे की मी आज थोडंसं टेन्शनमध्ये आहे तर टेन्शनमध्ये राहण्याचं कारण काय माहिती का तर पहा दोन तीन दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ बनवला होता दोन स्त्रियांबद्दल म्हणजे त्या दोन ताई आहेत मी त्यांना ताई ताई म्हणत होते आणि रिस्पेक्टफुली आदराने बोलत होते आणि मी काही अरेरावेची भाषा वगैरे केली नाही मी असं एकदम म्हणजे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये एक सगळ्यांना आदरपूर्वक बोलत असते आणि म्हणजे आपण जे म्हणतो ना मान एक मान देऊन किंवा चांगल्या मोठ्या आहेत बाबा किंवा चांगली व्यक्ती आहेत आणि थोडंसं काही चूक वाटलं माझं चॅनल हे रिॲक्शन चॅनल आहे त्यामुळे जर काही चुकत असेल किंवा बरोबर असेल ज्या गोष्टी मला मांडायच्या जे माझं मत मांडायचं ते मी मांडत असते आणि परंतु ते सुद्धा मी चांगल्या भाषेमध्ये मांडत असते आत्तापर्यंत मी कुणाला शिवी दिली नाही किंवा अरे रवीची भाषा वापरली नाही जे काही बोलले ते व्यवस्थित आणि रिस्पेक्टफुली बोललेले आहे पण मला असं म्हणायचं की पहा मी एका दोन ताईंचे फोटो लावले होते व्हिडिओमध्ये मी त्या त्यांचं नाव आता इथे मेन्शन करणार नाही कारण की काय माहिती आहे का मी त्याच्यातील एकताई मला एवढं घाण बोलली माझ्यावरती दोन व्हिडिओ बनवले आणि त्या दोन व्हिडिओमध्ये मला माझा एवढा म्हणजे इन्सल्ट केला शब्द एवढ्या घाणशिव्या वापरल्या की ते मला सहनही झालं नाही कारण की असं आमच्या घरामध्ये अशा घाणशिव्या कोणीही देत नाही मी एवढी इमोशनल झाले ते व्हिडिओ पाहून कारण की खरंच यार कुठंतरी लोक एक स्त्री पण एवढं घाण बोलू शकते बाबा मी नाही पाहिलं आत्तापर्यंत कधी जेव्हा आणि बोलतात अशा काही काही स्त्री असतात की खूप भांडण झालं घरामध्ये वगैरे परंतु आपण सोशल मीडियावरती आहोत आणि घरातल्या घरात, घरात समजा शेजारी पाजारी थोडंसं भांडण चालू असेल तर त्यावेळेस बोलतं ठीक आहे परंतु आपण जर सोशल मीडियावरती बोलत आहोत आणि तेवढं आपण समजदार आहोत मॅच मॅच्युअर झालेलं आहोत तर मग अशा कुठे गोष्ट म्हणजे कोणत्या गोष्टी किती क कोणत्या प्रमाणात किती प्रमाणात वापरायच्या हे तर आपल्याला ते तारतम्य तेवढं असायलाच हवं परंतु पहा आम्ही जो व्हिडिओ बनवला होता की दोन ताईंमध्ये थोडासा वाद चालू होता आणि तसे म्हणजे मी खूप सारे व्हिडिओ पाहिले होते की दोघींमध्ये काहीतरी भांडण आहे वाद चालू झालेला आहे मग मी फक्त काय बनवलं होतं की त्या ताईंनी एकमेकींना कॉल करून प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट करून त्यांनी एकमेकांशी कर काय करावं की समजता करून घ्यावं म्हणजे मिटून घ्यावं आणि असं असं त्या दोघीच हो एकमेकींबद्दल व्हिडिओ बनवत होत्या म्हणून मी सांगितलं की मी त्यांचे व्हिडिओ पाहत होते म्हणून मी सांगितलं की तुम्ही असे एकमेकींबद्दल व्हिडिओ नका बनवू जे काही असेल तुमचं ते तुम्ही एक तुमचा तर कॉन्टॅक्ट आहे तुम्ही फ्रेंड्स आहात मग एकमेकांकडं नंबर असणं शक्य म्हणजे साहजिकच आहे तुम्ही नंबरवरती एकमेकांना कॉल कर करून तुम्ही प्रत्येक सगळ्या गोष्टी काही म्हणजे क्लिअर करून घ्या आणि कारण की माझं चॅनल रिॲक्शन आहे म्हणून मी ते मान मांडलं माझं मत आणि परत काय म्हटलं होतं मी की म्हणजे तुमचं जे काही का असेल का का ते क्लिअर करा लोकांना काय संधीच हवी असते लोकांना विषयच हवा असतो काहीतरी तुमच्या दोघींमध्ये वाद चालू आहे म्हणजे लोकांना जे काही असतात बघा तुम्ही त्या विरोधामध्ये असतात काही लोक आपल्या विरोधात बोलणारे त्यांना वावच मिळालेला असतो की चला बाबा एक नवीन काहीतरी विषय मिळाला आणि बरं झालं यांचं भांडण चालू झालं असे काही लोक असतात म्हणून मी त्यांना चांगलं सांगितलं अगोदरच्या व्हिडिओमध्ये आणि नंतर एक परत त्याच्यानंतर दोन तीन म्हणजे काही वेळानंतर वेळानंतर नाही किंवा दिवसानंतर मी लगेच एक व्हिडिओ बनवला त्यांच्या नंतर की पा की असे काही कमेंट्स आल्या होत्या की ताई करता है, ते नाटक करतायत त्यांचं भांडण वगैरे काही नाही ते व्ह्यू सबस्क्रायबरसाठी असं खोटं खोटं भांडणाचं नाटक करतात म्हणून मी असं प्रश्नार्थक पाठवलं होतं की खरंच नाटक आहे का म्हणजे मला एक रिॲक्शन द्यायची होती म्हणून मी तसं प्र प्रश्नचिन्ह केलं होतं की म्हणजे जरी कमेंट्समध्ये आले होते तसं मला कमेंट्स आल्या होत्या की तुम्ही खरंच मी इतरांच्या बऱ्याच व्हिडिओवरती पाहिलं होत्या कमेंट्स होत्या की त्या दोघी नाटक करतात व्ह्यू सबस्क्रायबरसाठी पब्लिकला वेड्यात काढतात मूर्ख बनवतात असं मग कमेंट्स होत्या म्हणून मी कमेंट्स मग त्या व्हिडिओमध्ये परत मी म्हणजे अगोदर मी बनवला होता भांडण आहे म्हणून आणि नंतर मी काय बनवला होतं की खरंच भांडण आहे का की नाटक म्हणजे असं बनवलं होतं तर मी असं पण बोलले होते की ताई जर काही म्हणजे तुमचं जर खरंच भांडण असेल तर तुम्ही मिटून घ्या आणि नसेल म्हणजे लोकं म्हणतायत पब्लिक म्हणत आहे नाटक आहे तर तसंही माझं मत मी मांडलं होतं की जर नसेल तुमचं भांडण नाटक असेल तर म्हणजे पब्लिकला म्हणजे समजतं लगेच भांडण वगैरे आहे की नाटक आहे त्यामुळे तुम्ही असं काही नाटक असेल तर ते काही करू नका असं थोडंसं मी बोलले होते तुम्ही माझा व्हिडिओ परत जाऊन माझ्या आयडीवरती पाहू शकता मी काही त्यांना शिवाय दिल्या नाही अरेरवायची भाषा बोलली नाही किंवा तू वगैरे असं काही म्हटलेले नाही तुम्ही असं म्हणजे मी, मी त्यांना असं रिस्पेक्टफुली बोललेले आहे परंतु झालं काय पहा त्या ताईने तर एवढं एवढी एवढे घाण व्हिडिओ बनवले माझ्याबद्दल बापरे म्हणजे मला तर असं वाटलं की खरंच बाबा श्री पण बोलते का असं काही घाणशिवाय एवढ्या दिल्या ना आणि माझ्या भावना खूप दुखावल्या गेल्या त्यांना जर खरंच त्यांना वाटत त्यांचा फोटोचा प्रॉब्लेम होता पहा त्यांना असं वाटलं की आमचे फोटो लावले तर मी त्यांचे ते फोटो तेव्हाच हटवलेले आहेत म्हणजे नाही बाबा एखाद्याला नाही आवडत तर मी हटवले ते फोटो त्यांची थमनेल काढून टाकलं परंतु मला त्या ताईंनी वेगळ्या भाषेमध्ये उत्तर दिलं आणि काय काय घाण शब्द वापरले आणि मी आत्तापर्यंत माझ्या लाईफमध्ये मला असं कोणी ब घाण बोललं नाही किंवा सुद्धा असं एवढं थडकलं भाषा एक श्री बोलते असं वा मी ऐकलेलंच नाही मी तरी नाही ऐकलं बोलत असतील मला नाही माहिती परंतु माझ्याबद्दल तर असं नाहीच ऐकलेलं मी त्यामुळं मी एवढं टेन्शनमध्ये आहे ना आणि ती जी व्यक्ती म्हणते ना आमचे व्हिडिओ बनवल्यावर मी पोलीस कंप्लेन करीन असं करेल तसं करेल तर ताई मला अजून पण सांगायचं तुम्ही तर माझी अवकात लायकी काय असेल नसेल माझं खानदान आणि काय काय घाण शब्द मी तर नाही वापरणार ते त्यांच्या आयडिया म्हणजे तुम्ही काय बोलल्या तुमच्या भाषेमधून किंवा तुमच्या व्हिडिओमधून तुमचे संस्कार करतात त्यामुळं मला नाही सांगायचं काही बाकीचं आणि मी तुमची भाषा तर वापरणारच नाही बिलकुल नाही वापरणार मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं की ताई तुम्ही जसं म्हटल्या ना का मी कंप्लेन वगैरे करील तुम्ही माझी जर व्हिडिओ बनवले तुम पुढं तर हे पाहत आहे मी तुमचे व्हिडिओ अजिबात बनवणार नाही कारण की का माहिती आहे का तुमची व्हॅल्यू मला तुम्हाला व्हॅल्यू द्यायची नाही पहिली गोष्ट मी तुमचं नावच घेत नाही या व्हिडिओमध्ये या अगोदर यापूर्वी मी तुमचे व्हिडिओ खूप पाहायचे आणि मला काहीतरी व्हॅल्यू वाटला होता म्हणून मी तुमचा व्हिडिओ बनवला होता परंतु आता तुमच्या शिव्यामधून मला तुमचा काहीच व्हॅल्यू राहिला नाही तुमच्याबद्दल म्हणून मी तुमचं नावही घेणार नाही आणि तुमचा व्हिडिओ बनवणार नाही त्यामुळं हा विषय इथे क्लिअर झाला ओके दुसरी गोष्ट अशी की तुम्ही बोलल्या की तुला तिथे येऊन मारेल तर ठीक आहे तुम्ही मला इथे येऊन मारा आणि मग मलाही हाता आहे देवाने मी एक्शन ॲक्शन घेईलच ना असं नाही की मी पण स्त्री आहे तुम्ही इथं येऊन मला माराल म्हणजे काय मी तुम्हाला मारल्याशिवाय मागं जाऊन देईल का ही तुमची भाषा एक आहे कसरीला तुम्ही जर म्हटले असते की ताई का गं तू आमच्याबद्दल व्हिडिओ बनवला तू असं गैरसमज केला आम्ही नाटक वगैरे नाही करत तर तू आमचे फोटो बरं लावले काढून टाक तर मी एका क्षणामध्ये एका क्षणामध्ये व्हिडिओ तुमचे हटवले असते आणि जर सॉरी व्हिडिओ नाही परंतु मी तुमचे ते न, थमनेल आहे ना थमनेलचा प्रॉब्लेम होता ना तुमच्या फोटोचा तर मी ते एका क्षणामध्ये तुमचे व्हि फोटो मी डिलीट मारले असते परंतु झालं असं की तुम्ही ते मला वेगळ्या भाषेमध्ये बोलल्या तरीही मी ते डिलीटच केलेले आहेत म्हणजे व्हिडिओ मी थमनेल हटवलेले आहेत पण तुम्ही जे घाण बोललात त्याचा माझ्या मनावर एवढा म्हणजे वेगळा परिणाम झालेला आहे मी खूप टेन्शनमध्ये आहे रात्रीपासून मी ते रात्री व्हिडिओ पाहिले आणि मला एवढं खूप वाईट वाटलं की बाप रे मी विचार नाही करू शकला मला अक्षरशः म्हणजे मी आजारी पडण्याच्या मनस्थितीमध्ये आहे त्यामुळं ताई तुम्ही जे म्हणता ना कंप्लेन वगैरे करण्याची जी धमकी देताय ना मला तर ता, तसं काही सांगू समजू नका की सगळे कायदे कानून तुम्हालाच माहिती आहे तुमचे दोन्ही व्हिडिओ मी डिलीट म्हणजे डिलीट तुमचे दोन्ही व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत तुम्ही कोणत्या भाषेम भाषेमध्ये काय घाण बोललेले आहात ते मी सेव्ह करून ठेवलेलं आहे त्यामुळं असं समजू नका समोरच्या व्यक्तीला कमजोर तुम्ही प्रत्येक व्यक्तीला इतरांनी तुमचं ऐकून घेतलेलं असेल घाणरडे शब्दामध्ये परंतु असं समजू नका मी पण तुम्हाला आता सम म्हणजे मी पण तुम्हाला समजून सांगते की सा तुम्ही जे बोलतात ना ते थोडंसं व्यवस्थित बोलत जा सभ्य भाषेमध्ये बोलत जा प्रत्येक स्त्रीच्या मनावर काहीतरी त्याचा परिणाम होत असतो तुमचे व्हिडिओ मी खूप दिव म्हणजे बरेच व्हिडिओ मी म्हणजे सगळेच व्हिडिओ मी तुमचे पाहिलेत सगळेच पायरे मी तुम्हाला फॉलो करत होते परंतु तुमच्या काही गोष्टी तुमच्या शब्दामध्ये एवढा म्हणजे तुमच्या भाषेमध्ये एवढ्या शिव्या असतात ना की मी विचार कर विचारही करू ना शकत नाही त्या शब्दांबद्दल मला लोकांचं देणं घेणं नाही परंतु फक्त मला माझ्याबद्दल एवढ्या घाण बोलल्या तुम्ही मला समजावून सांगू शकत होत्या तुम्ही मला तू असं काही म्हटलं तरी चाललं असतं परंतु तुम्ही खूप घाणेट्या शब्दामध्ये मला बोललेला आहात त्यामुळं कुठंतरी मला मनातून हर्ट झालेला आहे आणि पब्लिकला पण मा मला असं सांगायचं आहे की प्लीज तुम्हाला जर म्हणजे वी, या व्हिडिओमधून मा माझं काही जर चुकीचं वाटत असेल किंवा माझ्या काही गोष्टी चुकल्या असेल तर मला त्या कमेंट्समध्ये नक्की सांगा मला अजिबात त्याचा राग येणार नाही कारण की मी शेवटी मनुष्य आहे चुका होणारच आणि ते मी मान्य करते आणि राहिला प्रश्न काजलताईचा तर काजलताई काजलताईंना मी कमेंट्स केली आहे त्यांच्याशी माझं तसं म्हणजे मी त्यांना व्हिडिओ पण टाकलेला आहे त्यामुळं ताईंचं मा मला काय सांगायचं ते मी माझं पाहून घेईल समजलं त्यामुळं आमचा काही गैरसमज होता तो मी दूर केलेला आहे आणि त्या तेवढ्या मला मॅच्युअर वाटतात समजलं त्याच्यामुळं तू, बाक, तू जाते बाकी त्यामुळं सॉरी तू म्हटल्या त्यामुळं ताई तुम्ही मला असं म्हणजे बाकीचं काही सांगू नका तुमच्याबद्दल बोलले ते तुमच्याबद्दलच तुम्ही मला मला बोला आणि मी रिस्पेक्टफुली बोलत आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा इतरांना रिस्पेक्ट द्यायचा इतरा ना की नाही आहे तुम्ही तुमच्यावर डिपेंड राहिलं परंतु द्या द्या किंवा नका देऊ मला त्याच्याशी देणं घेणं नाही परंतु जे तुम्ही घाण शब्द वापरले ते मी माझ्याकडं सेव्ह करून ठेवलेले आहेत म्हणून तुम्हाला मला परत एकदा सांगायचं की ताई आपण जेव्हा इतर स्त्रियांशी बोलतो त्यावेळेस थोडंसं विचार करून बोलायचं आपण एक स्त्री आहोत समोरची एक स्त्री आहे आणि तिच्या भावना काय दुखतील आणि याशिवाय तर आपल्याला शोभतच नाहीत आपण स्त्री आहो त्याचं भान ठेवत जा मला तुम्हाला काही हे आपण म्हणतोच ना काही ज्ञान वगैरे पाजाळायचं नाही तुमचा तुमचा प्रश्न राहिला माझा माझा प्रश्न राहिला परंतु फक्त मला एवढंच सांगायचं की तुम्ही ज्या मला शिवे दिल्या ते त्या शिव्यांमुळं मी खूप टेन्शनमध्ये आलेले आहे खूप टेन्शनमध्ये त्यामुळं कुठेतरी प्लीज आता थांबवा मला जे शिवे दिले आहेत तुम्ही दोन व्हिडिओमधून खूप घानेड्या दिलेले आहेत मी तुमच्यावर व्हिडिओ बनवणार नाही तुम्ही माझ्यावरती व्हिडिओ बनवायचा नाही ठीक आहे प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह होतो धन्यवाद